नमस्कार, मी धनश्री पाठरी. तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच विजय पाटील यांच्या कार्यालयात जल्लोषाची पेढेबाजी, फटाक्यांची आतिषबाजी, महिलांचा समावेश. हिंदुत्व टिकवण्यासाठी चक्क शिवसेनेच्या असंख्य आमदारांसोबत बंड पुकारून गेल्या काही दिवसांपासून देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलेले बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर आज अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीचा सरताज पडताच उल्हासनगरात विशेषतः माजी स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्या दालनात जल्लोषाची पेढेबाजी झाली. विजय पाटील यांच्यासोबत त्यांचे बंधू रवी पाटील, चिरंजीव, युवराज पाटील यांनी खुलेआम फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयघोष केला आहे. विशेष म्हणजे या जल्लोषात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे उल्हासनगरचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी. सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आणि शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांना मनापूर्वक धन्यवाद करतो की आज आपले शिवसैनिक, एक साधारण शिवसैनिक असलेले माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या या नवी वाटचालीला आपल्या सर्व उल्हासनगरवासियांकडनं आणि आमच्या सर्व शिवसैनिकांकडनं खूप खूप शुभेच्छा. इथं बंद कर दादा, काय सांगाल? आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, शपथ विधी सध्या सुरू आहे, आपण इथं जल्लोष केलेला आहे, काय सांगाल? एक तर ठाणे जिल्ह्याचा विजय, एकनाथजी शिंदे साहेब यांनी जोही कार्य केलंय, लहान मुलापासून म्हाताऱ्यापासून सर्वांना आपला भाऊ समजून जो कार्य केलाय त्याचा हा फल आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शाखेत जे त्यांनी तालीम घेतली आणि शिकले, आणि सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानेच समजा, आणि आमचं उद्धवजी साहेब यांनाही साक्षात नमस्कार. आणि उद्धवजी साहेबांनी समजा एकनाथजी शिंदेना आशीर्वाद दिलाय आणि आमचं साहेब मुख्यमंत्री झाल्या, याच्यापेक्षा बस एकच साहेब एकनाथजी शिंदे. एकनाथ शिंदे जिंदाबाद, जिंदाबाद. शिंदे साहेब आगे बढ़ो, हिंदू देश सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा.